नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला ॲडिशन अँड सबट्रॅक्शन हा चॅप्टर संपलेला आहे. आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करणार आहोत मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, म्हणजे गुणाकार आणि भागाकार. सोपा आहे हा चॅप्टर, काही अवघड नाही. मल्टिप्लिकेशन तर एकदमच सोपं आहे, काय अडचण नाही. मल्टिप्लिकेशन म्हणजे आता आपल्याला काय, आपण या अगोदर बघितलं होतं, दोन टू नंबर्स नी टू नंबरला मल्टिप्लाय करायचं, टू नंबर्स नी थ्री नंबरला मल्टिप्लाय करायचं. त्याच पद्धतीने आपल्याला मल्टिप्लिकेशनची गणित बघायची आहे. समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ. आज फक्त आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, मल्टिप्लिकेशन बघणार आहोत. आणि मल्टिप्लिकेशन पण दोन पार्ट असतात, एक नॉर्मल मल्टिप्लिकेशन आहे, दुसरा आहे ते वर्ड प्रॉब्लेम मधलं मल्टिप्लिकेशन. मग आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. मग समजा एखादी संख्या जर घेतली 327, गणित कसं लिहिलं असतं आपल्याला, 327 into 92. हे पहिलं गणित आहे आपल्याला दिलेलं सोडवायला, 327 into 92. मग ह्याचं उत्तर लिहिताना काय करायचं, सोपं आहे. स्पेस सोडायची, पहिली संख्या कोणती आहे, मोठी संख्या जी असेल ती वरती यायची. मोठी म्हणजे कोणती, 1, 2, 3, ह्यामध्ये 3 digits आहेत, ह्यामध्ये 2 digits आहेत. 3 digits ची संख्या आहे, उत्तर लिहिलं तुम्ही 327 वरती यायची. आणि इंटू 92 आहे असं एका टक्के म्हणतो 92. आणि त्या दोघांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. मग बघा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करताना ह्या ठिकाणी 7 आहे, 92 आहे, पूर्ण संख्या 327, ह्या ठिकाणी 92. मग 92 चा टेबल तर साहजिकच आहे, येणार नाही. 92 चा टेबल पार्ट असतो कोणाचा. मग अशा वेळेला काय करायचं, तर फक्त 2 नी मल्टिप्लिकेशन करायचं. कोणी करायचं, 2 नी मल्टिप्लिकेशन करायचं. तोपर्यंत हे 9 नाही असं समजा, हे जे 9 आहे ते 9 नाही. मग काय करायचं, 2 नी मल्टिप्लाय केलं तर 2 7 जा 2 × 7 किती येतो, तर 14 येतं. 2 × 7 किती येतो, तर 14. मग ह्या 14 मधलं फक्त 4 लिहायचं, 4. आणि हे 1 आहे ते 1 कॅरी करायचं आपल्याला. 1 ची काय करत, ते 1 आपण म्हणतो काय करतो, 1 लिहिलं पण ते तिकडं लिहावं लागणार आहे. परत 2 × 2 फक्त 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 7 14 लिहिलं आपण, 2 × 2 4, 4 + 1 5. आलं लक्षात. परत 2 3 6, ओके 2 3 6 झालं इथपर्यंत. आता 2 ने मल्टिप्लाय केलं, नेक्स्ट किती ने मल्टिप्लाय करायचं, 9 ने. पण 9 ने मल्टिप्लाय करताना ह्या 4 च्या खाली बरोबर 0 लिहून टाकायचं. 9 ने मल्टिप्लाय करतो म्हणून आपण त्याला 0 लिहून टाकलं. आता 9 ने मल्टिप्लाय ह्या पूर्ण मल्टिप्लाय करायचं, म्हणून 9 7 63. हे 9 7 63 होतं का, 63 मधलं काय करायचं, फक्त 3 घ्यायचं या ठिकाणी. ह्या एक पण 3 काय पाहिजे, 5 च्या बरोबर खाली आलं पाहिजे. मग 63 लिहिलं, फक्त राहिले काय आता बोलते आपल्याला 6 कॅरी करा. परत 9 2 18 प्लस 6 24. मग 24 मधलं 4 ला 4 घेतलं, 2 कॅरी केलं, म्हणजे स्कूक केलेलं आहे आपण, कॅरी केलेलं आपल्याकडे काय राहिलं आता सध्या, फक्त 2 राहिले. परत 9 3 27 आणि 27 + 2 29. आणि ह्या दोघांची काय करायचे, आपल्याला ऍडिशन करायचे. 4 ला 4 5 + 3 8, म्हणजे 4 ला 4 म्हणजे 4 + 0 4 + 0 4, 5 + 3 8, 6 + 4 10, 1 कॅरी केला, 9 + 1 10, 1 कॅरी केला आणि 3, म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 30,084. ह्या पद्धतीने काय करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता नेक्स्ट ला मल्टिप्लिकेशन करताना बघा, पुढचं आपण 3 digits जे नंबर आहे त्या 3 digits नंबरला 3 digits ने कसं मल्टिप्लाय करायचं ते करतो आपण. समजा ह्या ठिकाणी लिहितो पहिले, दुसरे एक्झाम्पल आहे, दुसरे एक्झाम्पल 807 × 126. मग अशी सांगितल्या पद्धतीने काय करायचं, की तुझं दोन्ही इकडं मध्ये लिहाय, इकडं मध्ये लिहाय. पहिली संख्या काय करू आपण, वरती लिहूया 807 × 126. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन, नॉर्मल मल्टिप्लिकेशन करायचं, जास्त गोंधळ करायचा नाही. फक्त काय करायचं, 6 ने मल्टिप्लाय केलं, 7 6 42 42 कॅरी केला. आता इथं मात्र लक्ष द्या, 6 × 0 कोणत्याही संख्येला जर आपण 0 ने गुणाकार केला तर उत्तर किती येतं, 0 येतं. मग 6 × 0 0,
आणि हे प्लस 4 0 प्लस 4 4 नंतर 8 इनटू 6 8 इनटू 6 8 सक 48 48 आता परत प्लस चे चिन्ह लिहूया आता 6 ने मल्टीप्लाई केलं आपण त्यांना 6 चा संपला विषय आता आपण काय करायचं 2 ने मल्टीप्लाई करायचं पण 2 ने मल्टीप्लाई करताना 1 0 द्यायचा तो पण कोणाच्या खाली 2 च्या खाली आता 2 ने मल्टीप्लाई केलं 27 चा 27 चा 14 1 कॅरी केलं 27 ला 14 1 कॅरी केलं 2 0 2 * 0 0 0 + 1 1 2 8 जा 2 8 जा 16 16 ला 16 दिलं नंतर प्लस आता बघा 6 चं झालं मल्टिप्लिकेशन 2 चं मल्टिप्लिकेशन झालं आता 1 चं मल्टिप्लिकेशन आहे मग 1 चं मल्टिप्लिकेशन करताना 1 0 द्यायचा आणि अजून 1 0 द्यायचा असे 2 0 द्यायचे आता आपण 0 1 ने मल्टिप्लाई करतो म्हणजे किती ने 100 ने मल्टिप्लाई करतो म्हणून आपण 0 दिले 2 0 घेतले 7 1 जा 7 1 0 0 आणि 1 8 जा 8 आणि या सगळ्यांचे काय करायचे ऍडिशन करायचे 2 + 0 + 0 2 4 + 4 8 8 + 0 8 8 + 1 9 9 + 7 9 + 7 16 1 कॅरी केला 4 + 6 10 10 + 0 10 10 + 1 11 1 कॅरी केला 1 + 8 9 9 + 1 10 हे झालं आपलं उत्तर उत्तर आहे आपलं 1,01,682 ह्या पद्धतीने काय करायचं आहे गणित सोडवायचे आहे आणि एक एक्झाम्पल बघूया आपण जर समजा मी ह्या पद्धतीचं तिसरं तीन एक्झाम्पल बघू 1177 इंटू 99 इंटू 99 मग आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन कसं करणार तुम्ही तर संख्या को किती आहे ही संख्या अगोदर लिहायची इनटू 99 9 7 जा 63 6 कॅरी केला परत 9 7 जा 63 63 प्लस 6 63 63 आणि 6 63 आणि 6 किती 63 आणि 6 69 6 कॅरी केला परत 9 1 जा 9 9 प्लस 6 9 प्लस 6 15 परत 1 कॅरी केला 9 1 जा 9 9 प्लस 1 10 प्लस आता मात्र हे झाले आपले हे कॅन्सल झालं मग हेच काय कसे मल्टिप्लाय करायचं आहे 9 नी आणि 9 नी मल्टिप्लाय करताना या ठिकाणी 0 9 7 जा 63 9 7 जा 63 प्लस 6 69 म्हणून हे 6 आलं आहे परत 9 1 जा 9 9 1 जा 9 आणि 6 15 1 कॅरी केला 1 कॅरी केला परत 9 1 जा 9 9 आणि 1 हे बघा 9 1 जा 9 9 आणि 1 कॅरी केलेला 0 म्हणजे 10 झाले 3 3 9 3 जा सॉरी 9 आणि 3 12 1 कॅरी केला 5 प्लस 9 14 14 प्लस 1 15 1 कॅरी केला या ठिकाणी 6 0 प्लस 5 5 येतं 5 प्लस 1 6 1 ला 1 या ठिकाणी 1 ह्या पद्धतीने काय करायचं आहे हे झालं आपलं गणित 1,16,523 प्रॅक्टिस सेट सॉरी प्रॉब्लेम सेटमध्ये अशाच पद्धतीचे गणित आहे प्रॉब्लेम सेट 14 त्यामध्ये पहिला प्रश्न फक्त बघायचा पहिला जो प्रश्न आहे कोणता पहिला प्रश्न मल्टीप्लाय फक्त पहिला प्रश्न खाते वर प्रॉब्लेम सोडवायचे नाही फक्त प्रश्न पहिला जो आहे तोच प्रश्न काय करायचा आहे सोडवायचा आहे जे राहिलेले खाते वर प्रॉब्लेम आहे ते आपण काय करूया नंतरच्या व्हिडिओमध्ये नंतरच्या लेक्चरला आपण ते खालचे वर्ड प्रॉब्लेम बघूया ह्या पद्धतीने सोडवायचं एकदम सिंपल आहे त्यामुळे जास्त काही गडबड करायची नाही